सातारा जिल्ह्यातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मेढा नगर पंचायतीचे प्रभाग 14 मध्ये करण्यात आलेले गटर काम निकृष्ट दर्जाचे झाले असून सदरच्या निकृष्ट कामाचे बिल मुख्याधिकाऱ्यांनी अदा केले. आम्ही वारंवार निकृष्ट कामाबाबत तक्रारी दिल्या, परंतु मुख्याधिकाऱ्यांनी आवर्जून कानाडोळा केला. गटर कामांचे स्लॅब हे ढासळू लागलेले आहेत. सामान्य जनतेच्या जीवितांचा प्रश्न निर्माण झालेला आहे, तरीही मुख्याधिकाऱ्यांचे डोळे उघडत नाहीत ही दुर्दैवी बाब आहे, असे सचिन करंजेकर यांनी सांगितले. मेढा येथे महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद झाली, यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, जी जी कामे झाली आहेत ती ती कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. सह्याद्री कन्स्ट्रक्शन मार्फत करण्यात आलेली कामे ही मुख्याधिकारी यांच्या संगमताने निकृष्ट झालेली आहेत. नगरपंचायत हद्दीतील सर्वच कामांची क्वालिटी कंट्रोल कडून चौकशी मागणी एकनाथजी शिंदे यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले. नगरपंचायत ही अनेक भोंगळ कारभार असून त्याला नगरसेवकांचाही हात असल्याचे सांगून कर्मचारी कामावर 4 तर मस्टरला 8, त्यामध्ये 4 कामगारांचा पगार हा संगमताने मुख्याधिकारी खात असल्याबाबतचा उल्लेख पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आला. यावेळी माजी शिवसेना तालुका अध्यक्ष संजय सुर्वे, शहर प्रमुख सचिन करंजेकर, सचिन जवळ आदी उपस्थित होते. एक दोन काम फक्त बदल आहे आणि मुळात त्यांनी लिहिलेलं आहे वैशिष्ट्यपूर्ण काम. मला मी काय ऐका की दोन मिनिट, वैशिष्ट्यपूर्ण काम. तर आपण जर लोकशाहीचा चौथा खांब आहे, आम्ही म्हणून आम्ही थोडं राजकारणात लहान आहे, म्हणजे अजून तर वय आमचं जर 35-40 वर्षात असेल तर आम्हाला एवढा पण अभ्यास नाही. आपण लोकशाहीचा चौथा खांब आहे. वैशिष्ट्यपूर्ण कामं म्हणजे कुणाची कामं? बर, ही कामं ज्यावेळी मंजूर झाली, सगळं झालं, शून्य व्यक्तीला कळता येते की ही महाविकास आघाडीचीच काम आहे, परंतु यांचा गाजा वाजा आपला कालवा करून चाललेला आहे. आणि जो कॉन्ट्रॅक्टर, जो ठेकेदार, जे काम ते टेंडर ही टेंडरिंगने काम भरतोय, त्या कॉन्ट्रॅक्टरला ऑफिसला बोलवून घ्यायचं, त्या ऑफिसमध्ये सांगायचं हे काम ह्या कॉन्ट्रॅक्टरला घेता येणार नाही, तुम्ही ते काम भरू नका, तुम्ही माघार घ्या. मग मी म्हणतो, आजपर्यंत तुम्ही मनमानी कारभाराने तुमच्या ठेकेदारांना कामं दिली, जे ठेकेदार ऐकणार आहे त्यांना कामं काढून घ्यायला लावली. मग आज विक्रांत राजा शेटकेनं मेढ्यात 2 कामं भरली, ती कामं तुम्ही का काढून घ्यायला लावली नाही? का त्या ठेकेदारावर कुठल्या तरी नेत्याचं वर्त असतंय म्हणून यांचं तिथं सांग आणि तो रस्ता खुला करायचा. परंतु तुमच्या 26 नंबर का 7 नंबर असतो त्या कुठेही नोंद नसताना तुम्ही 10 वेळा बोर्डावर येतात. 26 नंबर 6 नंबर मध्ये खडीकरण व डांबरीकरण व आरसीसी गटर आम्हाला गावाला एकदा दाखवतात की तिथं जागा किती आहे. ज्यांनी आज बिल्डिंग बांधली, कुठलंही म्हणजे त्या बिल्डिंगला कुठलंही हे नाही, त्याचं की कुठली आपण काय परमिशन नसताना त्या माणसाने बिल्डिंग बांधली. मग बिल्डिंग होस्तोपर्यंत तुम्ही नगर पंचायत मुख्य अधिकारी काही झोप काढत होता का? आणि आज तुम्ही मागच्या वेळी पण सांगितलं भूमिपूजनाच्या वेळी की 6 नंबर मध्ये खडीकरण डांबरीकरण आरसीसी गटर, आज तुम्ही परत बॅनरवर येत आहे खडीकरण व डांबरीकरण आरसीसी गटर. आता त्यांचा मुद्दा आम्ही विदाऊट कागदपत्र विचारायला गेलो तर ते म्हणले आम्ही त्या इंग्रजी डॉक्टरांच्या मदत करतोय. आणि जागा कुठे की तरी दाखवा दोन्ही साईडला. मग हे पैसे घेण्याचा उद्योग आहे असं म्हटलं पाहिजे. एका इमारतीसाठी आम्ही फाउंडेशन सुरू झाल्यापासून अर्ज केलेला आहे.